देविदास रामनाथ गुजर यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न नाशिकमधील आदिवासी विकास भवन आदिवासी विकास विभाग नाशिक या कार्यालयातून सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शिक्षण या पदावरून देविदास रामनाथ गुजर हे आज सेवानिवृत्त झाले सदतीस वर्षाच्या काळात प्रामाणिकपणे आपले कर्तव्य आणि जबाबदारीची पूर्तता करून देवीदास रघुनाथ गुजर यांचा आज सेवानिवृत्ती सोहळा पार पडला यावेळी देविदास रामनाथ गुजर यांनी आपल्या सदतीस वर्षाच्या कारकिर्दीची माहिती दिली नमस्कार मी देवीदास गुजर सहायक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक आदिवासी विकास विभागात माझ्या सेवेची सुरुवात माध्यमिक शिक्षक म्हणून एकोणासशे शहाऐंशी साली शासकीय आश्रम शाळा कोहोर तालुका पेठ इथून झाली त्यानंतर सत्तावीस वर्ष मी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचं ज्ञानदानाचं काम केलं त्यावेळेस ते मला तेथील पालक आणि आदिवासी विद्यार्थी यांचं खूप सहकार्य लागलं त्यानंतर एकोणावीसशे तेरा साली मला सहाय्यक अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाली ठाणे विभागात जव्हार येथे मी सहाय्यक अधिकारी म्हणून काम केलं ते काम करत असताना आश्रमशाळेची गुणवत्ता त्यानंतर विद्यार्थ्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या वेग समस्या याचं निराकरण केलं दोन हजार सोळा साली मी बदलीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक येथे आलो येथे येत असताना शैक्षणिक गुणवत्ता एकलव्य आश्रम शाळेसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देणे आदिवासी क्रीडा प्रबोधनीला एक चांगलं नाव क्रीडा प्रबोधनीचं निर्माण करणे अडोतीस आश्रमशाळा मी आय ओ केल्यात आमच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी गिर्यारोहण करून एव्हरेस्ट शिखर सर केलं राज्यस्तरीय आणि विभागीय क्रीडा स्पर्धामध्येही आम्हाला चांगल्या प्रकारे सहभागाची संधी मिळाली आणि हे सर्व करत असताना मला आदिवासी विकास विभागातील प्रकल्पाधिकारी सध्याचे जितेंद्र रहमान यापूर्वीचे कुमार आशीर्वाद साहेब मित्तल साहेब मीना साहेब पोळसाहेब पाटील साहेब साळवे साहेब यांचं अतिशय सा मोलाचं असं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं माननीय अपर आयुक्त गोलाई साहेब यांनी सुद्धा मला मोलाचं मार्गदर्शन केलं हे सर्व करत असताना आदिवासी संघटनेमध्ये मी काम केलं आदिवासी संघटनेच्या माध्यमातून मामा जाधव विक्रमजी गायकवाड साहेब संजय जाधव साहेब बालचंद्र बोराडे साहेब या सर्वांनी मला मोलाची साथ दिली आणि ह्या संपूर्ण वाटचालीमध्ये आदिवासी समाजाची संधी करताना मला विविध आदिवासी संघटना मुख्याध्यापक शिक्षक अधीक्षक आणि कार्यालयातील कर्मचारी यांच्या मोलाचे सहकार्य लाभले सेवेत कार्यरत असताना देवीदास गुजर यांनी सर्वांना सोबत घेत अडी अडचणीत साथ देत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्या प्रसंगी सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्त विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक